कोगनोळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नव्याने आणलेल्या घंटा गाडीचे 2 वेळा उद्घाटन. कोगनोळी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रणित आघाडी व भाजप प्रणित आघाडी अशी 2 गट असून काँग्रेस प्रणित आघाडीकडे या ग्रामपंचायतीची सत्ता आहे. ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत भाजप प्रणित विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न उपस्थित केले व गावातील कचरा निर्मूलन करण्यासाठी घंटागाडी आणण्याचा ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला सत्तारूढ काँग्रेस प्रणित आघाडीच्या सर्व सदस्यांनी मान्यता दिली व सन 2020-21 सालातील ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेल्या 15व्या आयोगातील निधीमधून या घंटागाडीसाठी 7 लाख रुपये खर्च केला व ही घंटागाडी आणण्यात आली होती. या गाडीच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून काँग्रेस प्रणित सदस्यांना उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निरोप देण्यात आला व विरोधी भाजप प्रणित सदस्यांना दुसऱ्या दिवशी उद्घाटनाच्या वेळी 10 मिनिटे अगोदर फोन करून बोलाविण्यात आले होते. या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या दुप्पटी भूमिकेमुळे या उद्घाटन प्रसंगी विरोधी गट हजर उपस्थित राहिला नाही. दुसऱ्या दिवशी भाजप प्रणित आघाडीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गणेश मंदिरासमोर या घंटागाडीचे महिला सदस्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले व उपस्थित सदस्यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून या गाडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजप प्रणित आघाडीचे सदस्य सुनील माने म्हणाले, निवडणुकीच्या वेळी आम्ही मतदारांना वचननामा काढून गावच्या विकासाचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला होता. दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही गावातील मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून काम करणार असून घंटागाडीच्या माध्यमातून आम्ही हे पहिले काम आम्ही तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आम्ही चांगल्या कामासाठी कोणताही अडथळा निर्माण करणार नाही. 15व्या आयोगामधून NRG निधीमधून आता ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गटारीमधील साचलेले कचरा काढण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतच्या वतीनं जी घंटागाडी आली त्या घंटागाडीच्या फंडाचं एक असं त्याचं प्रोसिजर होतं, 2020 आणि 2021 सालासाठी जे 79 लाखाचा फंड आलता त्यापैकी मला वाटते आम्ही पंचायतची पहिली मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये 19 लाख रुपये फंड आलता. त्याच्या अगोदर 39 लाख रुपये फंड त्या अगोदर खर्च झालता. आमच्या पहिल्या मीटिंगला 39 लाख रुपये फंड आला, त्यामध्ये 7 लाखाची घंटागाडीसाठी सर्व सदस्यांनी मिळून विरोधक असून जे सत्ताधार असून सगळ्यांनी मिळून ते घंटागाडीसाठी 7 लाख रुपये ट्रान्सफर केले. आणि जे पुढे भविष्यात कोकणामध्ये एक पाण्याची स्कीम मोठी होणार आहे त्या स्कीमसाठी 11 लाख रुपये पंचायतनं म्हणजे सगळं आम्ही विरोधक आणि सत्ताधार मिळून ते 11 लाख रुपये ट्रान्सफर करून 19 लाख रुपये म्हणजे 18 लाख रुपये त्याला गेले. 1 लाख रुपयासाठी आता सध्याचं जे गावावर जे घाण काढा झालं त्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि पुढे जे 19 लाख रुपये फंड येणार आहे पंचायतमध्ये. यावेळी बोलताना कोगनोळी भाजप अध्यक्ष कुमार पाटील म्हणाले, मंत्री शशिकला ज्वल्ले यांनी कोगनोळी गावच्या विकासासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन गावचा सर्वांगीण विकास साधलेला आहे. पुढील येत्या काही कालावधीमध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी व प्रत्येकांच्या घरापर्यंत नळ जोडून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक योजना राबवित आहेत. विरोधी गटातील सदस्यांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, त्यांनी कोणतेही चांगले काम हाती घेतले तर आमच्या भाजप प्रणित सदस्यांचा त्यांना कायमस्वरूपी पाठिंबा राहील. हे सर्व सत्तारूढ आघाडीने आम्हाला विश्वासात घेतले तरच शक्य आहे. ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य असतील, इतरही ग्रामपंचायत सदस्य असतील, सगळ्यांनी मिळून विकास काम बरोबर करायला लागल्यात आमचा त्याला काहीही विरोध नाही. विकास कामं जिथं करशीला तिथं आमच्या माझ्या भाजपाच्या सगळ्या सदस्यांचा पाठिंबा राहील, तसाच आमचाही पाठिंबा राहील. आम्ही कुठल्याही कामाला अडथळा आणणार नाही. खरोखरच एक चांगलं काम केलं, सुनीलनं सांगितल्याप्रमाणे 39 लाखमध्ये माझ्या निधीचे 39 लाख रुपये त्यांनी खर्च केले, त्याचा अजून त्यांनी हिशोब द्यायचाच आहे, तो द्यावा लागणार आहे. आणि जे 19 लाख आहेत त्या 19 लाखमधलं जे 7 लाख रुपये गाडीसाठी भरले आहेत आणि मग सुनील सांगितलं केंद्र शासनाची जी पिण्याच्या पाण्याची योजना आहे ते केंद्र सरकार त्याला 37% देणार आहे, राहिलेलं 37% राज्य सरकार देणार आहे, 15% 15 वित्त आयोग देणार आहे आणि राहिलेलं 10% हे लोकवर्गणीचं भरायचं आहे. आणि लोकवर्गणीचे जे पैसे आहेत ते आमची ग्रामपंचायत 20 लाख रुपये भरणार आहे. ते या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, सुनील माने, सदस्य विद्या वटकर, स्वाती शिंत्रे, वंदना चौगुले, कुमार पाटील, धनाजी कागले, प्रीतम शिंत्रे, कुमार वटकर, वैभव पाटील, अर्चना माने, गीता कुंभार, धनश्री कुंभार, सुनीता रेडेकर,
अंबुताई कुंभार, बाळासाहेब कागले, बबलू पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रीतम शिंत्रे यांनी स्वागत केले तर ग्रामपंचायत सदस्य सुजित माने यांनी सर्वांचे आभार मानले.